संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे सुप्रीम कोर्टानं नोटबंदी विरोधातल्या सर्व याचिका फेटाळत मोदी सरकारला दिलासा दिलाय. मात्र नोटबंदीतून अपेक्षित हेतू साध्य झाला नाही असा ठपकाही ठेवलाय. सुप्रीम कोर्टात नोटबंदीवर नेमकं काय काय झालं पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. नोटबंदीवर मोदी सरकारला सुप्रीम दिलासा. नोटबंदी विरोधातल्या 58 याचिका फेटाळल्या. नोटबंदी योग्यच, काळ्या पैशांचं काय? 8 नवंबर 2016 की रात्री को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपये और किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाइव्स हैव दे टच्ड and in the process how many smiles have they brought to people's faces. Namma Homeopathy Arogya Sanjeevani. 1000 rupees ke currency note legal tender nahi rahenge. 8 November 2016 roji Modi sarkarne 500 ani 1000 rupayancha nota chalnatna bad karnyacha nota bandicha nirnay ghetla. पण या निर्णयावर पहिल्या दिवसापासून टीका होऊ लागली. नोटबंदी फसली, नोटबंदी हा एक मोठा घोटाळा आहे अशी बोचरी टीका विरोधकांकडून मोदी सरकारवर होत आली आहे. नोटबंदी विरोधात 58 याचिका त्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. मात्र नोटबंदीवरून मोदी सरकारला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. नोटबंदी योग्यच होती असा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं सुनावलाय. न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं नेमकं काय म्हटलंय बघूयात. नोटबंदीच्या प्रक्रियेत कोणतीही कमतरता नव्हती, त्यामुळे ती अधिसूचना रद्द करण्याची गरज नाहीये. कोर्टाला आर्थिक निर्णय बदलता येणार नाहीत. नोटबंदीपूर्वी केंद्र सरकार आणि RBI मध्ये सल्लामसलत झाली होती. नोटबंदीवर घटनापीठानं 4-1 असा निर्णय दिला. घटनापीठाच्या 5 पैकी 4 न्यायाधीशांचं नोटबंदीच्या निर्णयावर एकमत झालं, तर न्यायमूर्ती BV नागरत्ना या इतर 4 न्यायाधीशांशी सहमत नव्हते. नोटबंदी अधिसूचनेद्वारे नाही तर कायद्याच्या माध्यमातून राबवायला हवी होती असं मत त्यांनी व्यक्त केलं. दरम्यान नोटबंदी प्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं बघूयात. 8 नोव्हेंबर 2016 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातनं बाद झाल्या. 9 नोव्हेंबर 2016 सुप्रीम कोर्टात नोटबंदीला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. 16 नोव्हेंबर 2016 नोटबंदीला आव्हान देणारी याचिका 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली. 11 ऑगस्ट 2017 1.7 लाख कोटींची अतिरिक्त रक्कम देशातील बँकांमध्ये जमा झाल्याची केंद्र सरकारनं माहिती दिली. 23 जुलै 2017 आयकर विभागानं 3 वर्षात 71,941 कोटींची रक्कम पकडल्याची केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात माहिती दिली. 2 जानेवारी 2023 नोटबंदीचा निर्णय योग्यच अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारला दिलासा दिला. दररोज काँग्रेस आणि UPI च्या काळामध्ये दररोज एक भ्रष्टाचाराची केस पुढे यायची. काळ्या पैशाने थैमान घातलं होतं आणि तेवढंच नाही तर टेररिझम सारखं वाढत होतं, दहशतवाद वाढला होता. या सर्वांना कंट्रोल करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी निर्णय घेतला होता आणि त्याच्यामुळं जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर टेररिझम कमी झालेलं आहे, काळ्या पैशाचं थैमानसुद्धा कमी झालेलं आहे, डिजिटल ट्रान्झॅक्शनकडं जनता वळलेली आहे. काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला असल्याचं त्यावेळी मोदी सरकारनं सांगितलं. नोटबंदीवर सडकून टीकाही झाली. सुप्रीम कोर्टात तब्बल 58 याचिका दाखल झाल्या. त्यावर आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि नोटबंदी योग्यच असल्याचं सांगत मोदी सरकारला दिलासा दिला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.